जो आपला आहे टेनिस कोर्ट, तो तुम्ही बघाल तर केवढा मोठा हा टेनिस कोर्ट आहे। त्याच्याबरोबर इथे तुम्ही बघाल तर इथे बरोबर बाहेरच्या साईडला जो आहे तो स्विमिंग पूल आहे। तो तुम्ही बघाल तर इथे दोन स्विमिंग पूल दिलेले आहेत, ज्या बरोबर आपल्या एंट्रीच्या नंतरच हा टेनिस कोर्टच्या बरोबर समोर आहे, ठीक आहे। त्याच्याच बाजूला तुम्ही बघाल तर हा जो आहे तो आहे आपला हा क्लब हाऊस। क्लब हाऊस चे सगळं काय काय अमेनिटीज आहे त्याच्यामध्ये, काय काय दिलेले आहे, जिम वगैरे जे काय आहे ते तर मी तुम्हाला दाखवेनच, पण त्याच्याच बाजूला तुम्हाला मी अजून एक सरप्राईज दाखवते, जो आहे अजूनही 3 स्विमिंग पूल। या मुलगी खेळत आहे, हा एवढा सुंदर प्रोजेक्ट आहे ना, इथे अमेनिटीज काहीच कमी नाहीये। मी तुम्हाला किड्स प्ले ग्राउंड तर दाखवलंय आणि अजून काय काय आहे, बरंच काही इथे बघण्यासारखं आहे, तर चला या बघूया। अमेनिटीज बघितल्यास आता अमेनिटीज नंतर मी जसं तुम्हाला बोलली होती मी तुम्हाला फ्लॅट ही दाखवणार आहे, तर आता मी सुंदर असं तुम्हाला 1 BHK चा हा फ्लॅट दाखवत आहे। तर चला या बघूया आपण 1 BHK चा फ्लॅट। तर हा आहे आपला एंट्री केल्यानंतर लिव्हिंग एरिया। सो लिव्हिंग एरियामध्ये तुम्ही बघू शकता की हा इथे जो आहे ते सोफा ठेवलेला आहे, त्याच्या समोरच तुमचा हा आहे जो टीव्ही युनिट आहे, त्याच्या बाजूला तुम्ही बघाल तर हा असा लॉंग विंडो ही आहे। नंतर त्याच्याबरोबर अपोजिट साईडला जसा हमेशा असतो असा हा डायनिंग स्पेस इथे आहे, जो 4-seater आहे। त्यानंतर तुम्ही बघाल नंतर तुम्ही इथे एंट्री केल्यानंतर इथे तुम्हाला आहे जो आहे हा कॉमन वॉशरूम। तो कॉमन वॉशरूम मध्ये प्लस पॉइंट काय आहे, इथे तुम्हाला दिलेला आहे हा ड्राय स्पेस जिथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता, ओके। त्यानंतर आपण जाऊया आपल्या किचन मध्ये, तर किचन पण तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडला दोन प्लॅटफॉर्म दिलेले आहेत आणि हा इथे एक विंडो दिलेला आहे, ओके। त्यानंतर तुम्ही बघाल तर डबल डोअर फ्रीज ही ठेवलेला आहे, म्हणजे एवढा इथे स्पेस दिलेला आहे, म्हणजे किचन मध्ये बऱ्यापैकी उभी राहायला जागा आहे। त्यानंतर आपण बघूया हा जो आहे 1 BHK चा फ्लॅट आहे, तर याच्यामध्ये हा जो आहे हा बेडरूम, जो मास्टर बेडरूम आहे ज्याच्यामध्ये अटॅच वॉशरूम ही दिलेला आहे, म्हणजे इथे क्वीन साईज बेड ठेवलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला ही जी विंडो दिलेली आहे लॉंग विंडो आहे। त्यानंतर तुम्ही बघाल तर हा जो आहे जो वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे, म्हणजे खाचा दिलेला आहे। त्यानंतर जसं मी तुम्हाला बोलली होती अटॅच वॉशरूम, तर तुम्ही हा अटॅच वॉशरूम बघू शकता याच्यामध्ये, ओके। सो हा अटॅच वॉशरूम आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर इथे जो दिलेला आहे जो स्टोरेज स्पेस दिलेला आहे इथे तुम्हाला, ओके। तर आपण हा बघितला 1 BHK चा सुंदर असा हा फ्लॅट, तर कसा वाटला लवकरात लवकर दिलेल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सांगा। थँक्यू।